मुळे विस्कटलेली आर्थिक घडी त्यामुळं कमी झालेली खरेदी शक्ती आणि विक्रमी उच्चांकावर असलेले सोने दर त्यामुळं सोने आयात घटलीय जून महिन्यात अकरा टन सोने आयात झालं गेल्या वर्षी जून महिन्यात सत्याहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टन सोनं आयात करण्यात आलं होतं ही घट तब्बल शहाऐंशी टक्के इतकी आहे तरी वाढलेल्या दराचा विचार केल्यास रुपयाच्या मूल्यातील आयात पन्नास टक्क्यानं कमी झाल्याचं दिसतंय देशाचं सुवर्णप्रेम मोठं असल्यानं इथल्या सराफ कट्ट्यांवर मोठी उलाढाल होते बाजारपेठेतील मागणीची पूर्तता करण्यासाठी वर्षाकाठी सातशे ते एक हजार टन सोनं आयात करावं लागतं यंदाचं वर्ष त्याला अपवाद ठरणार आहे मुळात चोवीस मार्च नंतर तब्बल दीड महिना कडक लॉकडाऊन असल्यानं सराफ कट्टा बंद होता त्याचवेळी लग्न सोहळे देखील घरगुती स्वरूपाचे छोटे खानी झाले त्या सर्वाचा परिणाम सोनं खरेदीवर झाला एप्रिल महिन्यात तर केवळ साठ किलो सोनं आयात झालं तर मे महिन्यात मात्र एक हजार तीनशे किलोची आयात झाली जून महिन्यात तुलनेनं बाजारपेठ खुली झाली साहजिकच लग्न समारंभांनी जोर धरला आणि सोन्याची मागणी वाढली त्यामुळे सोने आयात अकरा टनावर जाऊन पोहोचलं पण गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा पंच्याऐंशी टक्क्यांनी कमी आहे जुलै महिन्यातील परिस्थितीचा अंदाज बांधणं अवघड असलं तरी मोठे निर्बंध पुन्हा लागू होण्याची स्पष्ट चिन्ह आहेत दुसरीकडे प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये सराफ कट्ट्यावर शांतता असते त्याचा विचार केल्यास मोजकी उलाढाल होईल असं दिसतंय त्याचवेळी गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत राहील असा सराफ क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोल माळी